आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बारावी कला विज्ञान आणि वाणिज्य तुमची शाखा कोणतीही असू द्या, जसे म्हणतात की आमची शाखा कुठेच नाही, त्या पद्धतीनं तुमची शाखा कुठेही असू द्या, त्या सगळ्या शाखांसाठी एक कॉमन करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. आताच नवीन आलेल्या एनईपी 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या धोरणानुसार शिक्षणाच्या काही कालावधीमध्ये बरेच बदल केलेले आहेत आणि थोडीशी जरा विषयांची रचना, संरचना, अभ्यासक्रमाची सुद्धा बदललेली दिसून येते, पण ते लागू होईल तेव्हा होईल. पण तत्पूर्वी आपण सध्याच्या परिस्थितीवरची चर्चा करूया. म्हणजेच तुम्ही कुठल्याही शाखेचे असला तरी तुम्ही डीएड करू शकता, म्हणजे डीएड केल्यानंतर तुम्ही प्रायमरी टीचर्स साठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर दुसरा पर्याय उरतो तुम्हाला कुठल्याही शाखेत, म्हणजे सर्व शाखांसाठी, ते म्हणजे बीएसडब्ल्यू. बीएसडब्ल्यू म्हणजे काय? बॅचलर ऑफ सोशल वर्कर, हा 3 वर्षाचा एक कोर्स असतो. त्याच्यानंतर तुम्ही मास्टर डिग्रीमध्ये एमएसडब्ल्यू केल्यानंतर तुम्ही शासकीय ऑर्गनायझेशन, एनजीओ किंवा शासकीय ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जॉब करू शकता ऍज अ पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर म्हणून. त्यानंतर आणखीन एक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे, तो म्हणजे LLB म्हणजे लॉ. 12वी नंतर तुम्ही लॉ करू शकता, 5 वर्ष, 4 वर्ष आणि DTL, DLL यासारखे सुद्धा काही पर्याय लॉ मध्ये उपलब्ध आहेत आपल्यासाठी. त्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमाही 12वी नंतर करू शकता. त्याच्यासाठी कुठल्याही फॅकल्टीची अट नाहीये, म्हणजे तुम्ही आर्ट्सचे असो, सायन्स असो किंवा कॉमर्स असो. आणि इंटरियर डिझायनिंग डिप्लोमा सुद्धा तुम्ही करू शकतो. यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही बॅचलर इन आर्ट्स करू शकता, म्हणजे BA ज्याला आपण ट्रॅडिशनल कोर्स म्हणतो, आपण 3 वर्षाची डिग्री ती म्हणजे BA करू शकतो. BA मध्ये तुम्हाला भरपूर स्पेशलायझेशन उपलब्ध असतात, ते म्हणजे इंग्लिश, लिंग्विस्टिक लँग्वेज, फंक्शनल इंग्लिश. त्यानंतर तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, मराठीमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता, हिंदी नॅशनल लँग्वेज हिंदीमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता आणि यासारख्या बऱ्याच उपलब्ध आहेत. की याच्यामध्ये मग तुम्ही कुठल्या विषयाला जास्त दर्जा आहे, मार्केटमध्ये सध्या कोणता विषय चालू आहे, कोणत्या विषयाला जास्त संधी अवेलेबल आहेत, मग ते इंग्लिश असतील, इकॉनॉमिक्स असतील किंवा इतर कुठलेही, इतर सर्वच विषय, तर त्यास कुठल्या विषयाला जास्त संधी आहेत त्या ते बघूया. ते तुम्ही बघून त्या ठिकाणी तुम्ही त्याला ऍडमिशन BA मध्ये स्पेशलायझेशन तुम्ही निवडायला हवं. त्यानंतर येतो तो BBA कोर्स. BBA म्हणजे बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा कोर्स आहे. तो 3 वर्षाची डिग्री, जशी BA आहे तसंच BBA सारखा 3 वर्षाचा एक बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा कोर्स आहे. त्याच्यासोबत BCA म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. आता खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर BCA नावाचा जो कोर्स आहे, हा BCA कोर्स हा पूर्वी फक्त सायन्सच्याच विद्यार्थ्यांसाठी असायचा, परंतु शासनाने काही धोरणं बदलली आणि ते आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा BCA ठेवला. पण त्याच्यामध्ये फरक एवढाच केला की BCA अंडर सायन्स आणि अंडर मॅनेजमेंट आणि अंडर कॉमर्स फॅकल्टी यासारखी काही त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिले, म्हणजे त्यातल्या अभ्यासक्रमामध्ये. खरं तर BBA झाल्यानंतर तुम्ही BBA मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही MBA करू शकता, म्हणजे मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग, फायनान्स, बँकिंग, HR यासारख्या दिग्गज अशा पदांवरती तुम्ही काम करू शकता, एक मॅनेजर पदी तुम्ही काम करू शकता. तर दुसरीकडे BCA केल्यानंतर जर तुम्ही आर्ट्सचे असाल, सायन्स कॉमर्सचे असाल, तर तुम्ही BCA करू शकता. ऑब्व्हियसली BCA 3 वर्षाचं झाल्यानंतर MCA 3 वर्षाचा कोर्स पडतो, तो म्हणजे मास्टर लेवलचा कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, हार्डवेअर कंपनीमध्ये तुम्ही नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात जॉब्स अवेलेबल आहेत. त्यानंतर 12वी नंतर आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे फॉरेन लँग्वेज डिप्लोमा. म्हणजे फॉरेन लँग्वेजचा जो डिप्लोमा आहे तो डिप्लोमा तुम्ही करू शकता. फॉरेन लँग्वेज म्हणजे कोणत्या आहेत? जापनी, जर्मन यासारख्या लँग्वेजला सुद्धा इंडियामध्ये जास्त संधी आहे. इंग्लिश असेल तर इंग्लिश ही तर वर्ल्ड लँग्वेज आहेच, पण त्याच्याबरोबर जर्मन लँग्वेज, जापनीज लँग्वेज किंवा स्पॅनिश लँग्वेज मध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. त्यानंतर जर तुम्ही आर्ट्सचे असो, सायन्स किंवा कॉमर्स शाखेचे विद्यार्थी जरी असला, तरी तुमच्याकडे जर इंग्लिश ब्रिलियंट असेल, तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन खूपच प्रभावी असेल, तर तुम्ही BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, KPO म्हणजे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग,
किंवा कॉल सेंटर जॉब्स म्हणजे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह किंवा टेक्निकल सपोर्ट मध्ये आय टी इंडस्ट्रीज मध्ये यासारख्या पदांवरती तुम्ही काम करू शकता. या ठिकाणी ज्यावेळेस काम करता त्यावेळेस तुमचं इंग्लिशचं नॉलेज चेक केलं जातं आणि तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट ही चेक केली जाते. म्हणजे 12वी झाल्यानंतर तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहजपणे कमवू शकता, परंतु बीपीओ केपीओ आणि कॉल सेंटर आणि आय टी सारख्या फील्ड मध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर यू शुड हॅव द बेटर कम्युनिकेशन स्किल. देन पुढं बी बॅचलर इन आर्किटेक्चर नावाचा एक 3 वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये मॅथ्स विषय असणं कंपल्सरी असतं, स्टॅट्स असणं कंपल्सरी असतं, जॉग्राफी कंपल्सरी असणं आवश्यक असतं आणि इंग्लिश विषय मध्ये तुम्ही असणं हे असणंच आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर तुमचं करिअर असेल तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, तुमचं करिअर तुम्ही घडवू शकता. त्यानंतर आणखीन जर बघितलं आपण तर या तिन्ही शाखांसाठी आणखी कॉमन जे करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे त्या म्हणजे हॉटेल अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आहेत किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट नावाचा कोर्स असतो. हॉटेल अँड केटरिंग अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट यासारख्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट म्हणजे एवढी प्रेक्षणीय स्थळं आता सध्या प्रत्येक देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी डेव्हलप होत आहे, त्या ठिकाणी एक मॅनेजमेंट मॅनेजर पदाच्या पोस्ट किंवा तिथल्या एक मॅनेजिंग डिरेक्टर ची पोस्ट रिकामी असते, त्या ठिकाणी ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट झालेले विद्यार्थी तिथे नेमतात. पुढे बघितलं तर एलआयसी आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, म्हणजे एलआयसी सारख्याच आता बऱ्याच कंपन्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये उतरलेल्या आहेत. एलआयसी असेल, बजाज फायनान्स असेल, कोटक महिंद्रा असेल, तर किंवा टाटा एएलसी असेल, यासारख्या बऱ्याच इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्सवर काम करणारे आहेत किंवा जनरल इन्शुरन्सवरती काम करणाऱ्या कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्या आता सध्या एलआयसी मध्ये म्हणजे इन्शुरन्स मध्ये उतरलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी खूपच मनुष्यबळ गरज असते. तर त्याच्यासाठी इन्शुरन्सचा एखादा कोर्स तुम्ही जर केला तर डेफिनेटली खूपच फायदेशीर ठरेल. त्यानंतर महिलांसाठी एअर होस्टेस मध्ये सुद्धा संधी असतात 12वी झाल्यानंतर. पण पर्सनॅलिटी खूपच छान असायला हवी. पर्सनॅलिटी बरोबरच तुमचं इंग्लिश स्पीकिंग स्किल, तुमचं सॉफ्ट स्किल ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यानंतर फ्लाईट स्टुअर्ट नावाची पोस्ट असते जी एअर होस्टेस सारखी असते. फ्लाईट स्टुअर्ट म्हणजे जेंट्स लोक त्या ठिकाणी अपॉइंट केली जातात. आणि याचबरोबर आय टी इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा टेक्निकल सपोर्ट वरती सुद्धा काही 12वी झालेले विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट्स त्या ठिकाणी नेमतात. पण त्या ठिकाणी त्यांना हवे असलेलेच विद्यार्थी, मग हवे असलेले म्हणजे कसले विद्यार्थी, हे सगळे जरी तुम्ही कोर्स केले, आता मी सांगितलेले कुठलाही कोर्स करा, तुमच्याकडे स्किल सेट्स असणं खूपच गरजेचं आहे. झाल्या आता सांगितलेल्या कॉमन करिअर ऑपॉर्च्युनिटी, आता वळूया की खरंच 12वी आर्ट्स कडे वळूया. 12वी कला म्हणजे आर्ट शाखेच्या विद्यार्थ्यांना कुठे कुठे संधी अवेलेबल आहेत. तर 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर जर त्यांनी डीएड केलं तर ठीकच आहे, उत्तम डीएड कोर्स त्यांच्यासाठी अवेलेबल आहेच. पण डीएड बरोबरच एक खूपच छान संधी म्हणजे डीएड ग्रॅज्युएशन बीए नंतर बीएड किंवा एमपीएड ते करू शकतात. त्याच्यानंतर ते एमएडला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात जर त्यांना एज्युकेशन फील्डमध्ये टीचर किंवा लेक्चरर्ससाठी जॉब करायचे असतील तर. म्हणजे प्रायमरी ते अगदी पीजी लेवल पर्यंत ते शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करू शकतात, एक शिक्षक म्हणून ते जॉब करू शकतात. त्याच्यानंतर जर विद्यार्थ्यांनी बीए केलं तर बीए मध्ये त्यांना वेगवेगळी स्पेशलायझेशन आहेत. स्पेशलायझेशन म्हणजे कुठली, तर इकॉनॉमिक, हिस्ट्री, ज्योग्राफी, हिंदी, मराठी असेल, तर यासारख्या स्पेशलायझेशन मध्ये त्यांनी जर बीए कम्प्लीट केलं म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर त्याच्यानंतर ते एमए करू शकतात. एमए लाही त्यांनी जो ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय ठेवलेला आहे त्याच्यामध्येच त्यांना ते एमए मास्टर इन आर्ट्स म्हणजे स्पेशलायझेशन ते करू शकतात त्यांनी बीए पर्यंत निवडलेल्या विषयामध्ये. त्यानंतर जर तुम्ही बीए पास आउट असाल तर तुम्हाला एमबीए किंवा एमपीएम ही करता येतं. एमबीए म्हणजे कॉमर्स किंवा सायन्स विद्यार्थ्यांसाठीच नाहीये, तर एमबीए म्हणजे मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा कोर्स जो बीबीए नंतरही करता येतो. पण तसाच तो बीए नंतरही करता येतो एमबीए किंवा एमपीएम. पण त्याच्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते ती त्यांना देणं गरजेचं आहे. सीईटी ही एक कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन यासारख्या फेऱ्यांमधून त्यांना पुढे जावं लागतं आणि त्याच्यानंतर एमबीएला ऍडमिशन त्या विद्यार्थ्यांना मिळतं. मग तो विद्यार्थी बीएचा असो, बीएससीचा असो किंवा कॉमर्सचा असो, काही फरक पडत नाही.
आणि एमपीएम एक दुसरा कोर्स आहे म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट. तर या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये पर्सनल मॅनेजर म्हणून जर काम करायचं असेल तर तो कोर्स आहे, म्हणजे एमबीए करा किंवा एमपीएमला तुम्ही ऍडमिशन घ्या, कुठल्याही असू शकतो असू शकतं. पण तुम्ही जर एमए केलं किंवा एमबीए एमपीएम केलं तर तरी तुम्हाला जर लेक्चरर फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्हाला सेट नेट किंवा पीएचडी होणं अनिवार्य आहे. तर यापैकी तुम्ही जर केलं तर तुमचं करिअर घडू शकतं. त्यानंतर आणखी 12वीनंतर तुमच्यासाठी एक आणखीन एक संधी आहे ती म्हणजे मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम मध्ये. मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही जर्नालिस्ट होता, म्हणजे किंवा एक जर्नालिस्ट म्हणून तुम्ही काम एका टीव्ही चॅनलला किंवा एखाद्या न्यूजपेपर एजन्सीज मध्ये तुम्ही काम करू शकता. पण त्याच्यासाठी कोर्सेस आहे तो मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम. त्यानंतर तुम्ही LLB किंवा LLM 12वी आर्ट्स नंतर लॉ करू शकता. 3 वर्षाचा, 4 वर्ष किंवा 5 वर्षाचा हा कोर्स आहे LLB आणि LLM. तर त्यानंतर पुढे तुम्हाला जर लायब्ररीमध्ये काम करायचं असेल, म्हणजे मोठमोठी ग्रंथालय असतात, पुस्तकालय असतात, गव्हर्नमेंटची काही म्युझियम्स असतात, त्या ठिकाणी जर तुम्हाला एक जॉब फाईट करायचं असेल तर तिथं तुम्हाला बिलीव मधून ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे. बिलीव नंतर मास्टर डिग्री करू शकता, ती म्हणजे एमलिब म्हणून, म्हणजे मास्टर इन लायब्ररी सायन्स यासारखे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही जर गेला पुढे तर त्या ठिकाणी बीबीए नावाचा कोर्स तुम्हाला पाहायला भेटेल. बीबीए म्हणजे काय तर बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. जसं की मगाशी सांगितलं की 12वी झाल्यानंतर बीबीए ला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा बीसीए ला ऍडमिशन घेऊ शकता, बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. बीबीए आणि बीसीए, बीसीए हा कोर्स पूर्णपणे आयटी क्षेत्राशी संबंधित आहे, सॉफ्टवेअर क्षेत्राशी संबंधित आहे, हार्डवेअर अँड नेटवर्किंग क्षेत्राशी संबंधित आहे. परंतु तुम्ही बीबीए जरी केलं तर तुम्ही एमबीए करू शकता आणि एमपीएम करू शकता. जसं की मगाशी सांगितलं, तुम्ही बीए असू द्या, बीकॉम असू द्या, बीबीए असू द्या, बीसीए असू द्या किंवा बीएससी असू द्या, तुम्ही एमबीए आणि एमपीएम करू शकता. बीसीए नंतर मगाशी जसं की मी बोललो की एमसीए आणि एमसीएम सारखे कोर्सेस अवेलेबल आहेत. एमसीए म्हणजे नेमकं काय तर मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन लेवलचा कोर्स आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ग्रॅज्युएट बीए झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एमसीएला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी अंडर मॅनेजमेंट मधून त्यांना ऍडमिशन घ्यावं लागतं, अंडर मॅनेजमेंट स्टडीज अंतर्गत. बाकी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अंडर सायन्स एमसीए आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अंडर मॅथ्स किंवा अंडर कॉमर्स फील्ड ऍडमिशन मिळतात. आणि एमसीएम म्हटलं तर मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट, इथं एक मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून तुम्ही काम करू शकता कुठे तर त्या आयटी क्षेत्रामध्ये. त्यानंतर आणखीन एक पर्याय 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लागणारे आयटीआयचे विद्यार्थी, आयटीआयमध्ये फिटर, टर्नर, वेल्डर यासारखे कोर्सेस आहेत, ते 12वीनंतर तुम्ही करू शकता. आयटीआयचा कोर्स तुम्ही करून पटकन कुठेतरी जॉब मिळवू शकता. त्यानंतर एखाद्याला जर ऍडव्हर्टायझिंग किंवा कमर्शियल डिप्लोमा सारखे जर कोर्सेस करायचे असतील तर तेही अवेलेबल आहेत 12वी आर्ट्स नंतर. असं नाही की 12वी आर्ट्स झालं म्हणून मला कुठेच संधी नाहीये, संधी सगळीकडे आहे. ऍडव्हर्टायझिंग आणि कमर्शियल डिप्लोमा यामध्ये तुम्हाला भरपूर संधी अवेलेबल असणार आहेत. त्यानंतर एखाद्याला जर ऍक्टिंग करण्याची असेल, स्क्रिप्ट रायटिंग करण्याची, खूप गाणी लिहायची किंवा कविता लिहायची खूपच आवड असेल, ऍक्टिंगची खूपच आवड असेल तर तो डिप्लोमा इन ड्रॅमॅटायझेशन नावाचा एक कोर्स करू शकतात 12वीनंतर. आणि ते फिल्म किंवा टेलिव्हिजन मध्ये एक ऍक्टर म्हणून काम करू शकतात. म्हणजे त्यांच्यासाठी फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री ही खूपच छान आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीनं हा कोर्स त्यांना मॅनेज करू शकतो तिथं जॉब देण्यासाठी. त्यानंतर आणखीन जर विचार केला की खरं तर 12वी आर्ट्स झालेले विद्यार्थी हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनकडे जास्त कल असतो त्यांचा. का कल असतो कॉम्पिटेटिव्ह झालेल्या विद्यार्थी 12वी आर्ट्स झालेल्या विद्यार्थ्यां किंवा आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांचा, कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे का कल त्यांचा असतो का? तर ह्या काही कारण आहेत. म्हणजे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना एनडीए मध्ये सुद्धा संधी आहेत, म्हणजे बऱ्याच अंशी आपल्या काही विद्यार्थ्यांपर्यंत हे माहितीच नसतं की एनडीए हे 12वी आर्ट्स झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळतं. कसं मिळतं बा एनडीए? तर एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, त्याच्यासाठी 12वीनंतर 16 ते 19 वयोगटातील विद्यार्थी, म्हणजे 12वी अगदी IPL असेल तरी सुद्धा, तर त्याची जाहिरात साधारणपणे वर्षातून 2 येते, एक एप्रिल आणि 1 नोव्हेंबरमध्ये. तर त्यावेळेस एनडीए मधून तुम्ही लेफ्टनंट किंवा मोठमोठ्या क्लास 1 क्लास 2 पदावरती तुम्ही नियुक्त होऊ शकता एनडीए मध्ये. तर एनडीएची जी टेस्ट असते, एन्ट्रन्स एक्झाम असते, ती एन्ट्रन्स एक्झाम तुम्हाला पास व्हावी लागते. मग तुम्ही आर्ट्स असेल किंवा सायन्स असेल किंवा कॉमर्सचे विद्यार्थी असाल, काही फरक पडत नाही, तुम्ही एनडीए मध्ये जाऊ शकता.
त्यानंतर पुढे एमपीएससी आणि यूपीएससी प्रिपरेशन 12 वी झाल्यानंतर लगेच तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याची तयारी तुम्ही 12 वी झाल्यानंतर सुरू करू शकता. आणि तुम्ही क्लास 1 क्लास 2 क्लास 3च्या पोस्ट तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता. म्हणजे क्लास 1 म्हणजे आयएएस आयपीएस आयएफएस आयआरएस यासारख्या पोस्ट तुम्ही मिळू शकता, किंवा पीएसआय डीवायएसपी तहसीलदार नायब तहसीलदार किंवा एखाद्या उत्पादन शुल्क आयुक्त पदाच्या सगळ्या पोस्ट, विविध खात्यातील आयुक्त, विविध पदातील विविध विभागातील आयुक्त पदावरच्या काही पोस्ट असतील, अधीक्षक पदावरच्या पोस्ट असतील, ह्या एमपीएससी यूपीएससी मधून भरल्या जातात. ओके, त्यानंतर पुढे जर बघितलं तर आणखीन एक आपले गव्हर्नमेंट जी गव्हर्नमेंटची संस्था आहे जी कर्मचारी चयन करते, कर्मचारी निवडते, ती म्हणजे कर्मचारी चयन आयोग, त्यालाच इंग्लिशमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन असंही म्हटलं जातं. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सीआरपीएफ सीआयएसएफ किंवा ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या ऑर्गनायझेशन आहेत, सीबीआय असेल आयटीबीपी असेल किंवा आणखीन काही क्राईम ब्रँचच्या काही संस्था असतात, डिफेन्स सेक्टर असेल किंवा काही स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही संस्था असतात, त्या ठिकाणी जे काही क्लास 1 आणि क्लास 2चे अधिकारी असतात त्यांची सुद्धा निवड स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होते. तर साधारणतः याची भरती निघाली तर खूपच 10 ते 20 हजार पदे एका वेळेस ते निघत असतात. त्यानंतर तुम्ही जर 12 ते 8 असाल तर तुम्ही आर्मीसाठी जनरल ड्युटी म्हणून निवड करू शकता, नेव्हीमध्ये जॉईन होऊ शकता आणि एअरफोर्समध्ये सुद्धा संधी आहेत. एक कॉन्स्टेबल जीडी म्हणून तुम्हाला आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये संधी आहेत. त्यानंतर सीआरपीएफ एसआरपीएफ आयटीबीपी आणि बीएसएफ यासारख्या एक्झामची सुद्धा तयारी तुम्ही 12वी आर्ट्स मधून करू शकता, कारण सिलेबस हा 12वी आर्ट्स म्हणजे फक्त मी 12वी आर्ट्सच नाही बोलत तर बीए पर्यंत जो सिलेबस असतो, म्हणजे कला शाखेचा 11वी ते 15वी पर्यंत जो सिलेबस असतो तो सिलेबस पूर्णपणे अशा एक्झामवरच आधारित असतो. म्हणजे सीआरपीएफ एसआरपीएफ आयटीबीपी आणि बीएसएफ सारख्या एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्ट 12वीनंतर कमी वयात तुम्ही पोस्ट मिळवू शकता आणि खूप चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की तलाठी भरती म्हणजे तलाठी भरती खरं तर ग्रॅज्युएशन नंतर असते, पण 12वी झालेले विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी 12वी नंतरच केली तर ग्रॅज्युएशन होता क्षणी ते लगेच तलाठी म्हणून कुठेतरी जॉईन होऊ शकतात, किंवा कुठल्या तरी झेडपी असेल किंवा पंचायत समितीचे रिक्रुटमेंट असेल, महिला बाल विकास कल्याण अधिकारी असेल, शिक्षण विभाग असेल, कृषी विभाग असेल यासारख्या तलाठी यासारख्या पदांवर महसूल खातं असेल, या ठिकाणी तुम्ही कुठली तरी पोस्ट मिळवू शकता जर 12वी नंतरच तयारी तुम्ही सुरू केली तर. त्यानंतर बँक क्लर्क, खरं तर एक प्रथा आपल्याकडे पडलेली आहे की 12वी आर्ट्स झालेल्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये सर्व्हिस मिळत नाही. तर खरं सांगायचं म्हणजे तर तिथं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तर संधी आहेच, पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहे. खरं तर तुम्हाला माहिती SBI बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनियन बँक असेल किंवा इंडियन ओव्हरसीज बँक असेल, IDBI बँक असेल, ICICI बँक असेल, या सगळ्या बँका ज्या आहेत या सगळ्या बँका त्यांची क्लेरिकल पदाची नियुक्ती पासून, शिपाई पासून, क्लेरिकल पासून, अकाउंटंट पासून, कॅशियर पासून ते पूर्णपणे प्रोबेशनल ऑफिसर ते मॅनेजर पदापर्यंतच्या सगळी पद ही स्पर्धा परीक्षा म्हणून भरतात. त्यांची एक बँकेची ठरलेली परीक्षा असते जशी की IBPS आपण म्हणतो त्याला, तर तिथून ते पद सगळी भरली जातात. त्यामुळे त्या परीक्षांची तयारी हा कुठल्याही शाखेचा पदवीधर किंवा 12वी लेवलची जर पोस्ट असेल तर 12वी किंवा पदवी ग्रॅज्युएशन लेवलची असेल तर ग्रॅज्युएशन लेवलच्या पोस्टवरती ते भरले जातात. म्हणजे त्या ठिकाणी बँक क्लर्क असेल बँक क्लर्क पदी तुम्ही किंवा कॅशियर पदी 12वी आर्ट्सचे विद्यार्थी नियुक्ती होऊ शकतात जर तुम्ही एंट्रान्स एक्झाम त्यांची जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ती पास झाला तर. त्यानंतर पुढे बघायचं झालं तर CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम, ही सुद्धा सेंट्रल ची आहे. डिफेन्स म्हणजे काय तर जेवढी काही डिफेन्स क्षेत्र आहे संरक्षण क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे अधिकारी असतात ते CDS मधून भरले जातात. उदाहरणार्थ CRPF SRPF ITBP BSF सारखी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स, SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, आर्मी नेव्ही यासारख्या सगळ्या फील्डमध्ये CDS मधून क्लास 1 आणि क्लास 2चे ऑफिसर बोलले जातात. त्याच्यासाठी पात्रता असते ते ग्रॅज्युएशन वन कुठल्याही फील्ड मधून ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर जे बँकेमध्ये असतील किंवा एखाद्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये असतील, इन्शुरन्स कंपनी आणि बँक किंवा एखादी फायनान्शियल रिलेटेड कंपनी असेल तर त्या ठिकाणी प्रोबेशनल ऑफिसर म्हणून संधी असते म्हणजे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना. परंतु त्याला ग्रॅज्युएशन बेसिक पात्रता प्रोबेशनल ऑफिसरसाठी ऑफिसर लेवलची पोस्ट ही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यां थ्रू बदली जाते.
म्हणजेच त्याला 12वीनंतर तुम्ही ते तयारी करू शकता प्रोबेशनरी ऑफिसरसाठी. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस म्हणून तुम्ही निवडणूक करू शकता. जसे की पोलीस भरती 10 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात होते, 12वीनंतर तुम्ही महाराष्ट्र पोलीस पदाची तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर तुम्ही सगळ्या ज्या झडपीच्या ज्या सगळ्या प्रकारच्या ज्या जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या विभागामध्ये, शासकीय विभागामध्ये जेवढ्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट मध्ये मध्ये तुम्ही क्लास 3 किंवा क्लास 4 ची तयारी करून 12वीनंतर लगेचच तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि दुसरं बँक मॅनेजर, तुम्ही बँक मॅनेजरही होऊ शकता कधी, पण तुम्हाला त्याच्यासाठी 12वी आर्ट्स जरी असला तरी त्याच्यानंतर तुम्ही BBA करा, BCA करा, BA करा, ग्रॅज्युएट करा, त्यानंतर मास्टर डिग्री घ्या, MBA करा किंवा MPM करा किंवा MCM करा. म्हणजे मास्टर डिग्री ही मॅनेजमेंट मधली तुमच्याकडे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मधली जर असेल तर तुम्ही बँक मॅनेजर होऊ शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा ही देणंच आहे. म्हणून आर्टच्या शाखेच्या विद्यार्थ्यांना खरं तर गव्हर्नमेंट जॉब बऱ्याच प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. आणि दुसरं म्हणजे ज्या शासकीय स्पर्धा परीक्षा असतात त्याचा सिलेबस आणि कला शाखेचा सिलेबस हा एकसारखाच असतो, सेम असतो. म्हणजे काय, करंट इव्हेंट असतो, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स यासारखे विषयाचा अभ्यास असतो, इंग्लिशचं ग्रामर आहे, मराठी ग्रामर त्या ठिकाणी असतं, त्याचबरोबर 10th, 9th और 10th मॅथ्स असतं, सायन्स असतं त्या ठिकाणी. त्यामुळे एक्झॅक्टली हे सगळं काही सोपं आहे. म्हणजे 12वी कलाशाखेच्या विद्यार्थ्यांनी यापुढे न भेता, आपण कलाशाखेचे आहे परंतु एवढे सगळे ऑप्शन्स मी तुम्हाला दिले आहेत, यापैकी कुठला तरी कोर्स करून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता, हेच मला सांगायचं आहे. त्यानंतर पुढे आपण पाहूया की 12वी वाणिज्य म्हणजे कॉमर्स. आता मला असं वाटतं की 10वीनंतर जे 11वी कॉमर्सला ऍडमिशन घेतात किंवा 12वी कॉमर्सला ऍडमिशन घेतात त्यांचं एकच टार्गेट समोर असतं, ते म्हणजे CA किंवा CS चा स्टडी करणं आणि CA होणं किंवा CS होणं किंवा एखाद्या बँकेमध्ये अकाउंटंट पदी जॉब करणं. जर तुम्हाला बँकेत जायचं असेल तुम्ही आर्ट्स शाखेचे असलात तरी तुम्ही बँकेमध्ये जॉब करू शकता किंवा सायन्सचे असेल तरी तुम्ही बँकेमध्ये जॉब करू शकता. तर आता पाहूया की आपण नेमकं वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या कुठल्या करिअर संधी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 12वी कॉमर्स जर झाला तर त्यामध्ये तुम्ही CA फाउंडेशन प्रिपरेशन स्टार्ट करू शकता, CA चार्टर्ड अकाउंटंटचं. 12वीनंतर लगेचच तयारी केल्यानंतर तुम्ही BCOM झाल्यानंतर तुम्ही CA. फक्त म्हणजे CA हे फक्त कॉमर्ससाठीच आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, फाउंडेशन प्रिपरेशन त्याची सुद्धा तुम्ही 12वी नंतरच करू शकता. 12th नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन BCOM मधून केलं की तुम्हाला ती एक्झाम देऊन तुम्ही CS होऊ शकता, CA किंवा CS होऊ शकता. त्यानंतर दुसरा एक कोर्स आहे 12वीनंतर, तो म्हणजे BCA, बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. पण हा कोर्स अंडर कॉमर्स मधून सुद्धा अवेलेबल आहे. हा कोर्स फक्त आणि फक्त कॉमर्सच्याच विद्यार्थ्यांना करता येतो, BCA जो अंडर कॉमर्स मधून त्याचा सिलेबस असतो. त्यानंतर एक डिप्लोमा आहे छोटासा, तो म्हणजे बँकिंग अँड फायनान्स मध्ये डिप्लोमा आहे. तो डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स एखाद्या प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला लगेच जॉब करायचं असेल त्या डिप्लोमाच्या आधारावरती तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर मार्केटिंग आहे, मार्केटिंग मध्ये भरपूर सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 12वीनंतर तुम्ही मार्केटिंग स्पेशलायझेशन ठेवून BCOM जर कम्प्लीट केलं तर तुम्ही नंतर MCOM केलं किंवा MBA केलं तर तुम्हाला बऱ्याच संधी अवेलेबल आहेत, खूप छान छान पेमेंट तुम्हाला मिळेल. म्हणजे मी जे बोलतोय ते 12वीनंतर पुढच्या 4 ते 5 वर्षानंतर तुमचं करिअर घडणार आहे या अनुषंगाने मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे की नेमके कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत. मी तुम्हाला फक्त कोर्सेस सांगत आहे आणि त्याचं महत्व कसे करायचे, तो कोणता कोर्स करायचा डिसिजन हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनावरती असतो. त्यानंतर अकाउंटंट साठी सुद्धा खूप संधी असतात. म्हणजे 12वी कॉमर्स नंतर तुम्ही BCOM केल्यानंतर अकाउंटंट पदावरती तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं अकाउंट हा स्पेशल सब्जेक्ट ठेवून BCOM मधून तुम्ही अकाउंट करू शकता. म्हणजे काही कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये अकाउंट स्पेशल नसतानाही BCOM चे विद्यार्थी अकाउंटंट म्हणून काम करताना आपल्याला दिसतात. सो इट्स इझी, म्हणजे त्या पद्धतीनं ती ऑर्गनायझेशन त्या पद्धतीनं त्याला ती संधी देत असते. त्यानंतर जर कोणी विद्यार्थी 12वी कॉमर्स झाला असेल तर त्याला BA ला सुद्धा ऍडमिशन घेता येतं. म्हणजे कॉमर्स कडून तुम्ही BA ला जाता येतं, करू शकता, BA ला तुम्ही जाऊ शकता पण सायन्सला जाऊ शकत नाही, हे खूप महत्वाचं आहे. 12वीनंतर तुम्ही BCOM ही करू शकता. आता BCOM केल्यानंतर, आता BCOM म्हणजे बॅचलर इन कॉमर्स,
12वीनंतरची 3 वर्ष तुमची बीकॉमची कम्प्लीट केल्यानंतर, ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे तुम्ही एमबीए किंवा एमपीएम करू शकता. एमबीए किंवा एमपीएम म्हणजे काय? मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट, याच्यासाठी सीईटी असते. तो बीकॉमला जरी असला तरी सीईटी पास झाला तरच तुम्हाला एमबीएला किंवा एमपीएमला ऍडमिशन मिळतं. त्यानंतर इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्हाला बऱ्याच कोर्सेस आहेत, संधी आहेत, त्या ठिकाणी इन्शुरन्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. फायनान्स, आयसीआयसी बँक, प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स आहे, यासारख्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्ही बऱ्याच तुम्हाला जॉब करावा लागतो. त्यानंतर एमसीए अवेलेबल आहे, ज्यांनी बीसीए केलेलं आहे किंवा बीकॉम केलेलं आहे, म्हणजे बीसीए अंडर कॉमर्स केलेलं असेल किंवा बीकॉम केलेलं असेल, ह्या विद्यार्थ्यांना एमसीएला ऍडमिशन मिळतं. म्हणजे तुम्ही बीकॉम असाल किंवा बीसीए असाल, ओके, तुमचं ग्रॅज्युएशन तर झालेलं आहे बीकॉम मधून किंवा बीसीए मधून, पण तुम्ही एमसीए अंडर कॉमर्स अँड मॅनेजमेंट मधून तुम्ही करू शकता. 3 वर्षाचा एमसीएचा कोर्स आहे, तिथून तुम्ही आयटी, इन्शुरन्स, बँकिंग या सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पीजीडीबीएम नावाचा एक कोर्स असतो, 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा कोर्स अवेलेबल असतो. पीजीडीएफटी नावाचा कोर्स आहे. पीजीडीबीएम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट नावाचा कोर्स. पीजीडीएफटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड मध्ये तुम्ही जॉब करू शकता, परकीय व्यापार. हे सुद्धा स्पेशलायझेशनच्या ठिकाणी अवेलेबल आहेत, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असणं खूपच आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे आहेत, गव्हर्नमेंटचे स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जे आहेत, जे संख्याशास्त्रावरती काम करतात, त्या ठिकाणी सुद्धा बीकॉमचे विद्यार्थी अपॉइंट केले जातात. पण त्या ठिकाणी बीकॉमला विशिष्ट स्पेशलायझेशन हवं असतं, त्या पद्धतीने फायनान्समध्ये तुमचं स्पेशलायझेशन हवं लागतं, जसं मॅथ्स किंवा स्टॅटस हवं लागतो बीकॉम लेवलला, तर त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही एक टॅलीचा सारखा कोर्स तुम्ही करू शकता. टॅली केल्यानंतर तुम्हाला संधी आहेत की बँकेमध्ये, ओके, बेसिक टॅली हा कोर्स आहे आता जनरल. अकाउंटंट मध्ये तुम्ही बीकॉम झाल्यानंतर बँकेमध्ये काम करू शकता. त्यानंतर एक महत्वाचं, इंडियन इकॉनॉमिक फील्ड मध्ये किंवा स्टॅटिस्टिकल सर्व्हिस मध्ये सुद्धा बीकॉमचे विद्यार्थी जॉब करू शकतात. एक स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता, किंवा एक इकॉनॉमिकल ऑफिसर म्हणून तुम्ही एक इकॉनॉमिस्ट म्हणून तिथं काम करू शकता. रिझर्व्ह बँक असेल किंवा स्टेट बँक असेल, युनियन बँक असेल, यासारख्या मोठमोठ्या बँकांमध्ये तुम्ही तिथं काम करू शकता. टॅक्सेशन जे आहे, टॅक्स फील्डमध्ये म्हणजे कर विभागामध्ये सुद्धा बीकॉमच्या विद्यार्थ्यांची खूपच गरज असते. बीकॉमचे कॅन्डिडेट टॅक्स मध्ये सुद्धा जॉब करतात, जसं की सीए असेल, सीएची प्रिपरेशन तर तुम्ही करतच असता, किंवा बीकॉम झाल्यानंतर सीए साठी संधी आहे. पण वेगवेगळं टॅक्स डिपार्टमेंट, की टॅक्स मध्ये तुम्ही क्लर्क होऊ शकता, एक अकाउंटंट होऊ शकता, किंवा टॅक्स एजंट होऊ शकता, यासारख्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, एक ट्रॅडिशनल तुम्ही विचार केला तर बीकॉम झालं म्हटलं, बॅचलर कॉमर्स झालं म्हटलं की एम कॉम करायचं, आणि एम कॉमला सुद्धा स्पेशलायझेशन आहेतच, बँकिंग, मार्केटिंग, फायनान्स असेल, इन्शुरन्स असेल, यासारख्या सेक्टरमध्ये तुम्ही जॉब करू शकता. म्हणजे खरं म्हटलं तर मी जे आत्ता फक्त जे सांगितलं ते कॉमर्स, म्हणजे 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या संधी अवेलेबल आहेत ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर याच्यातून तुम्ही काय करायचं आहे ते ठरवून पुढे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके, याच्यानंतर आपण पाहूया की 12वी विज्ञान म्हणजे सायन्समध्ये जर तुम्ही 12वी केलेली असेल आणि तुमचा जर विषय पीसीएम असेल, ग्रुप तुमचा पीसीएम असेल, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हा ग्रुप असेल, तर तुम्हाला ज्या एंट्रान्स एक्झाम आहेत, म्हणजे सीईटी एक्झाम असेल किंवा तुमच्या इंजिनिअरिंगसाठीची एक्झाम सीईटी असेल, मेडिकलची एक्झाम असेल नीट असेल, किंवा आयआयटी आयआयएम सारख्या ज्या प्रवेशासाठी ज्या एक्झाम आहेत, त्या एक्झाम्स तुम्ही देऊन तुम्ही तुमच्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. तर 12वी जर तुमचं पीसीएम मधून झालेलं असेल, हा ग्रुपचा असेल, तर तुम्ही बीए म्हणजे बॅचलर इन इंजिनिअरिंग करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ऑल स्पेशलायझेशन ह्या फ्री आहेत. बीसीए बीई झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे बॅचलर इन इंजिनिअरिंगची 4 वर्षाची डिग्री तुम्ही जरी घेतली, तर तिथं आयईएस म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस सारखी एक्झाम देऊन तुम्ही शासकीय मोठ्या पदावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर बीए झालेला असाल तर तुम्ही इंडियन नेव्ही मध्ये सुद्धा जॉब करू शकता, मरीन इंजिनियर म्हणून तुम्ही सुद्धा जॉब करू शकता. त्यानंतर मास्टर इन इंजिनिअरिंग करू शकता, एमई करू शकता. तुम्ही बीए झाल्यानंतर, बॅचलर इन इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही एमई सुद्धा करू शकता. पुढचे 4 वर्षानंतर एमईची डिग्री 2 वर्ष तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर डिफेन्स इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहेत जर तुम्ही बॅचलर इंजिनिअरिंग असाल तर, कारण पीसीएम म्हणजे जो पीसीएम फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हा जो ज्याचा ग्रुप आहे त्यालाच फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं.
आणि दुसरी गोष्ट तुम्ही सीईटी क्वालिफाय करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर डिफेन्स इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहेत, म्हणजे संरक्षण क्षेत्रातील जे काही इंजिनिअरिंग फील्ड आहे तिथं मोठमोठ्या अधिकारावरती टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ज्या संधी आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मधून जर तुमचं बीई सिव्हिल झालेलं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग जे गव्हर्नमेंट सिव्हिल वर्क चालतं त्या ठिकाणी तुमची अपॉइंट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एमटेक तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी दुसरं एक आहे की एरोनॉटिकल, म्हणजे 12वी नंतर एरोनॉटिकल इंजिनिअर मध्ये सुद्धा तुम्हाला जॉब्स अवेलेबल आहेत. एरोनॉटिक पीसीएम जर तुमचा ग्रुप असेल तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही काम करू शकता. तर तुम्ही बीएससी करू शकता, बीएससी म्हणजे ब्लॅस्टरिंग सायन्स जो ट्रॅडिशनल कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, मास्टरिंग सायन्स त्या स्पेशलायझेशन मध्ये एमसीए करू शकता. आता हे एमसीए जे आहे ते अंडर सायन्स आहे, लक्षात, हे अंडर सायन्स असणारे एमसीएम तुम्ही करू शकता. एमसीए अंडर सायन्स, कारण तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात म्हणून ते शक्यतो एमसीएच्या अंडर सायन्स मध्ये ऍडमिशन घेतात. कॉमर्सचे विद्यार्थी एमसीएला ऍडमिशन घेताना घेतात का, कारण एमसीए अंडर कॉमर्स मध्ये असणारे एमसीएला ऍडमिशन घेतात. आर्ट्स शाखेचे विद्यार्थी एमसीएला ऍडमिशन घेताना अंडर मॅनेजमेंट मध्ये असणारे एमसीएला ऍडमिशन ते घेत असतात. त्यानंतर तुम्ही जर बीएससी असाल तर एमसीएस ला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. एमसीएस म्हणजे मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स. पण बीएससी झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त जर त्यांचा मॅथ्स विषय असेल तरच ते एमसीएला प्रवेश घेऊ शकतात. बाकी त्याच्यानंतर एमबीए आणि एमपीएम तर करू शकतात बीएससी झालेले विद्यार्थी. एमबीए म्हणजे मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि एमपीएम म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट सारखे कोर्स आहेत. त्यानंतर बीसीए 12वी नंतर पीसीएम जर तुमचा असेल ग्रुप तर तुम्ही बीसीएला म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स यासारख्या कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा तुम्हाला खूपच संधी आहेत. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला एक चांगल्या पदावरची नोकरी तुम्हाला तिथं जॉब्स मिळू शकतो. दुसरी गोष्ट, बजाज अलायन्स फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्लास वन क्लास टू च्या मॅनेजर लेवलच्या असोसिएट मॅनेजर पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. जर तुमचं स्टॅटिस्टिक किंवा मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक मध्ये तुम्ही जर तुमची बीएससी आणि एमएससी केलेली असेल तर त्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्ट करू शकता. डिझायनिंग मध्ये तुम्हाला पोर्ट्रेट मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतात, लँडस्केप मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतात. त्यानंतर बीटेक एमटेक हे तर ऑलरेडी आहेच की बायोटेक्नॉलॉजी आणि मास्टर बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स 3 वर्षाची डिग्री केल्यानंतर तुम्ही एमटेक करू शकता. हे झाल्या सगळ्या संधी पीसीएम संदर्भातल्या. ओके, तुमचं जर पीसीएम असेल तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हा ग्रुप असेल तर. आता या ठिकाणी 12वी विज्ञान सायन्स असेल आणि पीसीबी असेल तर काय करायचंय ते आता आपण पाहूया. तर पीसीबी हे पूर्णपणे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा ग्रुप असतो, बी ग्रुप असतो. हा ग्रुप पूर्णपणे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहे. तर 12वी विज्ञान सायन्स पीसीबी कोर्स असेल, ओके, तुमचं जर 12वी हे बी ग्रुप मध्ये झालेलं असेल तर तुम्ही बीएएमएस करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही एमडी करू शकता, एमडी इन मेडिसिन मध्ये. त्यानंतर बीएचएमएस करू शकता, होमिओपॅथी मध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर बायो इन्फॉर्मॅटिक मध्ये सुद्धा तुम्ही डिग्री घेऊ शकता 12वी नंतर. बायो इन्फॉर्मॅटिक सायन्स खूपच महत्वाचं आहे, विच इज रिअली हायली व्हॅल्युएबल कोर्स. त्यानंतर तुम्ही बी होक म्हणजे बॅचलर इन व्हेटरनरी सायन्स, जे जनावरांचे डॉक्टर म्हणून तुम्ही एकदा जॉईन होत असेल तुम्ही बॅचलर व्हेटरनरीचा कोर्स करू शकता. त्यानंतर बीडीएस डेंटल सायन्स मध्ये काम करू शकता. एमडीएस म्हणजे डेंटल सायन्सची मास्टर डिग्री तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. फिजिओलॉजीचा कोर्स तुम्ही डिग्री लेवलपर्यंत करू शकता, मास्टर लेवलपर्यंत अवेलेबल आहे. 12वी नंतर तुम्ही एमबीबीएस साठी ऍडमिशन घेऊ शकता. एमबीबीएस नंतर एमडी किंवा एमएस म्हणजे सर्जन किंवा एक मेडिसिन म्हणून तुम्ही एक डॉक्टर म्हणून होऊ शकता त्या ठिकाणी. त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून तुम्ही डिग्री केली, त्यानंतर तुम्ही मेडिसिन मध्ये तुम्ही गेला म्हणजे बी फार्म सारखं बॅचलर इन फार्मसी आणि एमपा म्हणजे मास्टर इन फार्मसी यासारखे कोर्स करू शकता. तुम्ही फार्मास्युटिकल मध्ये तुमचं पीसीबी असेल तर तुम्ही डी फार्म हा डिप्लोमाही करू शकता 12वी नंतर, म्हणजे डिप्लोमा इन फार्मास्युटिकल. त्यानंतर बीएससी करू शकता नर्सिंग, विशेषतः महिला बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन घेत असतात किंवा डिप्लोमा इन नर्सिंग मध्येही ऍडमिशन ते घेत असतात. त्यानंतर पुढे आहे बीएससी. बीएससी म्हणजे प्लेन बीएससी आहे एक ट्रॅडिशनल. तर ज्यांचं पीसीबी ग्रुप आहे ते बीएससी करताना त्यांना काय काय करावं लागतं तर ते होम सायन्सला ऍडमिशन घेऊ शकतात. त्या ठिकाणी बॉटनी, झुलॉजी, बायोलॉजी, केमिस्ट्री यासारखी स्पेशलायझेशन ते ठेवू शकतात. किंवा फॉरेन्सिक सायन्स या कोर्स साठी सुद्धा ते ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजे 3 वर्षाची डिग्री केल्यानंतर फॉरेन्सिक सायन्स मध्ये ते मास्टर डिग्री केली तर ते क्राईम सारख्या किंवा
एकदम इन्व्हेस्टिगेशन सारख्या संस्थांमध्ये ते जॉब करू शकतात. त्यानंतर रेग्युलर आहेच बीएससी ऍग्री, म्हणजे ऍग्रिकल्चरचा कोर्स बीएससी ऍग्री, ते 12वी सायन्स नंतर पीसीबी जर ग्रुप असेल तर ते करू शकतात, बीएससी ऍग्री करू शकतात. तर ह्या झाल्या पीसीबी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी. तर आता बघूया की पीसीएम आणि पीसीबी, पीसीएम हा ए ग्रुप झाला आणि पीसीबी हा बी ग्रुप झाला, तर ह्या दोन्हीचा मेळ करून म्हणजे पीसीएमबी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी, ह्या ज्या वेळेस ज्या ठिकाणी ग्रुप असतील, म्हणजे ह्या जर विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर कुठले कोर्सेस करावेत, ह्या दोन्हीचा असेल. आता हे दोन्ही आहेत म्हणजे सगळेच ओपन टू ऑल. पीसीएमबी ग्रुप आहे म्हणल्यानंतर, डबल ग्रुप आहे म्हणल्यानंतर ओपन टू ऑल. पण 11वी 12वीसाठी ते हार्ड जाऊ शकतं डबल ग्रुपचा स्टडी करणं, आणि पुढे जे आपलं टार्गेट आहे ते अचीव करता येत नाही, म्हणजे एक कुठला आहे ते आपलं टार्गेट फिक्स करून द्यावं. पीसीएमबी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बी फार्म, एम फार्म आहे, एमबीए आहे, त्यानंतर बीएससी आहे, बायोटेक्नॉलॉजी सारखे कोर्सेस आहेत, एमएससी बायोटेक्नॉलॉजी आहे, एमबीए आहे, हे करू शकतात. बीएससी बायोटेक्नॉलॉजी करून 12वीनंतर एमएससी बायोटेक्नॉलॉजी, हे डबल ग्रुपसाठी विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. बाकी सगळं तर आहेच, इंजिनिअरिंग आहे, डॉक्टर आहे, पण हे सुद्धा आहे असं मी सांगतो. म्हणजे मी पीसीएमबी आहे म्हणजे एवढंच मी सांगतोय, हे नाहीये की बीएससी ऍग्रिकल्चर सुद्धा करता येतं, एमएससी ऍग्री एमबीए करता येतं, आणि ऑल टाइप्स ऑफ अदर कोर्सेस, सगळ्या प्रकारचे बाकीचे कोर्सेस तुम्ही करू शकता जे पीसीएम साठी आहेत आणि पीसीबी साठी आहेत. ते सुद्धा जे पीसीएम ह्या डबल त्या ए ग्रुप आणि बी ग्रुपचे विद्यार्थी करतात, ते डबल ग्रुपवाले विद्यार्थी करू शकतात. डबल ग्रुपच्या विद्यार्थ्यांना स्कोप थोडासा जास्त असतो. त्यानंतर बीएससी इन डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा ते एखादं डिग्री घेऊन, ते पुढे मास्टर डिग्री घेऊन चांगल्या प्रकारे चांगला जॉब तिथे ते मिळवू शकतात. हे झालं की 12वी सायन्स, म्हणजे पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी हे ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुढे काय केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन. आता आपण पाहिलं की 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पीसीएम, पीसीबी, पीसीएमबी हे जर हे क्वालिफिकेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं, म्हणजे तुम्ही आर्टचे असाल, कॉमर्सचे असाल किंवा सायन्सचे असाल, तर तुम्हाला संधी ह्या भरपूर आहेत. पण बघा, तुम्ही 12वी आर्ट्स झाला, 12वी कॉमर्स झाला, 12वी सायन्स झाला, तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, बीएस केली, बीसीएस केलं, बीसीए केलं किंवा बीकॉम केलं, बीए केलं, बाकी कुठलेही कोर्स केले, बीबीए केलं, पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेतूनच जावं लागणार आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता थोडीशी नजर एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वरती टाकूया. हे सगळं तुम्ही शिक्षण घेतलं, सगळं झालं, पण प्रत्येक शिक्षणामध्ये शिक्षण संपल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देणं हे खूपच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ती पोस्ट मिळणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक सर विचार केला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही एमपीएससी, यूपीएससी करू शकता. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये तुम्ही जर स्टडी केला तर याच्यासाठी स्टडी खरं तर 11वीपासूनच केलेला करणं गरजेचं आहे, आणि 11वीला डिसाईड करणं गरजेचं आहे की कुठे आपल्याला जॉब करायचा आहे. ओके, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची पोस्ट आहेत, कर्मचारी चयन आयोग, ही सुद्धा स्पर्धा परीक्षा आहेत. तिथून तुम्ही क्लास 1 क्लास 2 सारख्या सेंट्रल केंद्रीय गव्हर्नमेंट केंद्रीय केंद्र शासनाच्या पोस्ट तुम्ही मिळवू शकता. सीडीएस डिफेन्स सर्व्हिस संरक्षण खात्यामधल्या क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट तुम्ही मिळवू शकता सीडीएस द्वारे. एनडीए आहे, 16 ते 19 वयोगटातील 12वीचे विद्यार्थी जे अपियर असणार सुद्धा, मग ते आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स शाखेचे जरी असले तरी एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये त्यांना संधी आहेत. अगदी लेफ्टनंट पदापासून त्यांची श्रेणी सुरू होते, तिथून पुढे त्यांच्या पोस्टिंग सुरू व्हायला सुरू होतात. पहिली पोस्ट तिथे त्यांना मिळते ती लेफ्टनंट पदाची, पण त्याच्यासाठी खूप हार्डवर्क करणं गरजेचं आहे. एनसीसी जॉईन करणं खूप गरजेचं आहे. एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट क्रॉप्स, जे एनसीसी महाविद्यालयीन वयामध्ये 2 वर्ष किंवा 3 वर्ष एनसीसी होणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं. त्यावेळेस आणखीन एनडीएमध्ये बेनिफिशियल असतं, नसेल तर चालेल, पण एनडीएमध्ये ते बेनिफिशियल असतं ज्यावेळेस तुम्ही एनडीएची एक्झाम पास होता त्यावेळेस. त्यानंतर एअरफोर्समध्ये सुद्धा संधी आहेत 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना. एअरफोर्स म्हणजे विशेषतः 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना जास्त संधी असतात, किंवा सायन्सचे स्टुडंट जास्त रिक्रूट करतात एअरफोर्स. नेव्हीमध्ये आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी आहेत, कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना आहेत आणि सायन्सच्या सुद्धा आहेत. आणि आर्मीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की आर्मी भरती वर्षातून 5-6 वेळेस असते. आर्मी भरतीमध्ये खूप स्ट्रगल, खूपच टाईट भरती असते आर्मीमध्ये, की आर्मी भरती करताना 1600 मीटर रनिंग अगदी 5 मिनिटांनी 10
सेकंदामध्ये पूर्ण करावे लागते. त्याचबरोबर फिजिकल फिटनेस पूर्ण चेक केला जातो. मेडिकल आणि त्यांची एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होते, ते जनरल ड्युटी या पदासाठी. पण आर्मीमध्ये क्लेरिकल पोस्ट, टेक्निकल पोस्ट आणि जनरल ड्युटी पोस्ट यासारख्या पोस्ट असतात ज्या वेळेस भरती निघते आर्मीची त्यावेळेस असतात. क्लेरिकल पदासाठी 12वी सायन्सचे विद्यार्थी असतात, टेक्निकल पदासाठी सुद्धा 12वी सायन्सचे विद्यार्थी ते रिक्रूट करत असतात. पण क्लेरिकल पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना 10वीला गणितामध्ये 60% आहेत, मग तो 12वी आर्ट्स असो, कॉमर्स असो किंवा सायन्स असो, ते विद्यार्थी आर्मीमध्ये क्लर्क पदासाठी अप्लाय करू शकतात. ओके. आणि दुसरी जनरल ड्युटी म्हणजे इन्फंट्री रॉयल बटालियनसाठी, त्या ठिकाणी आर्मी चे कॅडेट आर्मीमध्ये त्यांची रिक्रूट केली जाते. पुढे वेगवेगळ्या एंट्रान्स एक्झाम तुम्हाला 12वी नंतर जर कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला बऱ्याच एंट्रान्स एक्झामला सामोरं जावं लागतं. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, सीईटी द्यावी लागते. ऍग्रीला ऍडमिशन घ्यायचं म्हटलं, सीईटी द्यावी लागते. तुम्हाला मेडिकल ऍडमिशन घ्यावं लागतं, नीट किंवा AIIMS सारख्या एक्झाम देऊ शकतात. IIM, IIT यासारख्या मोठमोठ्या संस्थांमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देणं कारण आहे. MBA ला ऍडमिशन घ्यायचं, MCA ला घ्यायचं म्हटलं तरी CET देणं हे देणं आहे. त्यानंतर झडपी रिक्रुटमेंट आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या काही पोस्ट असतात, क्लर्कच्या पोस्ट असतात किंवा काही क्लास 3 ऑफिसरच्या पोस्ट असतात, अधीक्षक नाच्या पोस्ट असतात, किंवा त्या ठिकाणी बऱ्याच अशा पोस्ट आहेत. झडपी रिक्रुटमेंट ज्या आहेत, विभागीय स्पर्धा परीक्षा ज्याला म्हणतो, वेगवेगळ्या विभागाच्या ज्या परीक्षा असतात, त्या ठिकाणी सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तुम्ही 12वी नंतर तयारी करायला हवी असं मला वाटतं. शासकीय विभागातील क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 सर्व पदांची रिक्रुटमेंट ही विभागीय स्पर्धा परीक्षेमधून केली जाते. जसं की फूड इन्स्पेक्टर ही फूड सप्लाय फूड डिपार्टमेंटची असते, जसं की आणखीन तलाठी ही महसूल खात्याची एक्झाम असते, किंवा एखादी क्लर्क बँक महिला व बालविकास अधिकार त्या विभागाची असते, कृषी विभागाची एखादी पोस्ट असते. तर या सगळ्या पोस्ट ज्या आहेत ते तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि तुम्हाला ते मार्गदर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून खरं तर आजचं हे मी मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे आणि या मार्गदर्शनाचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे. परंतु ह्या मार्गदर्शन ज्या चॅनलवरती तुम्ही ऐकलं त्या चॅनलचं नाव कधीच विसरू नका, ते म्हणजे महास्टडी ऑनलाईन एज्युकेशन. सर्व मार्गदर्शनसाठी इथून पुढे जर तुम्हाला सगळे मार्गदर्शनचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.